लर परळ रेल्वे उड्डाणपुलावरून मनसे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये श्रेय वाद रंगला. उद्या दीपक केसरकर यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं उद्घाटन होणार होतं, मात्र आजच या पुलावरून गणपती नेणार अशी भूमिका ठाकरे गटानं घेतली, त्यामुळे केसरकरांच्या हस्ते आजच पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आणि गणपती या पुलावरून नेण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते. उद्या मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या लोअर परळ रेल्वे उड्डाण पुलाचं उद्घाटन होणार होतं, मात्र पुलावरून गणपती नेणार अशी भूमिका घेतली आणि केसरकर तातडीनं तिथे दाखल झाले आणि त्यांनी पुलाचं उद्घाटन झालंय असं जाहीर केलं. एक मिनिट सुद्धा थांबू नका, ब्रिज पूर्ण झाला की लगेच आपण वाहतूक सुरू करूया. हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. त्याप्रमाणे आजच वाहतूक सुरू करायची होती, परंतु मला आताच कळलं की काही गणपती खोळंबलेले आहेत ब्रिजचं उद्घाटन न झाल्यामुळे. त्याच्यामुळे तातडीने मी इथं आलो. शेवटी गणरायाचं आगमन हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळे कुठल्याही गणपतीचा खोळंबा होता कामा नये. गणरायाचं आगमन होणं हाच उद्घाटन असतं आणि हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला झालेला असल्याची पालकमंत्री म्हणून घोषणा करतो. तर यावेळी नेमकं काय घडलं हे सांगतात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे. मुंबईतल्या लोअर परेलच्या पुलावर मी उभा आहे आणि याच पुलावरून शिंदेगट आणि ठाकरे गटामध्ये लढा सुरू झालेला होता. आपण जी आता मूर्ती बघतो आहोत ती लोअर परेलचा महाराजा या मंडळाची ही मूर्ती आहे आणि ही सगळ्यात पहिल्यांदा ही मूर्ती जी आहे या नवीन पुलावरून जाते आहे. आपण त्या पुढच्या जर साईडला बघत असाल तर मोठ्या प्रमाणात जो कार्यकर्त्यांचा जो तापा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकूणच काय तर या ठिकाणी हा सगळा जो पूल आहे या पुलाचं उद्घाटन मुंबईचे पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते उद्या होणार होतं, परंतु ठाकरे गटानं या ठिकाणी आजच या पुलावरून आम्ही गणपती घेऊन जाणार अशी भूमिका घेतल्यानंतर या ठिकाणी मुंबईचे जे पालकमंत्री जे आहेत त्यांनी या ठिकाणी या पुलाचं येऊन उद्घाटन केलेलं आहे आणि त्याच वेळेला लोअर परेलचा महाराजाचे जे अध्यक्ष आहेत आमदार सुनील शिंदे त्यांनी या ठिकाणी या पुलावरून आपला गणपती नेण्याचा जो अट्टास आहे हट्ट जो आहे तो पूर्ण केल्याचं पाहायला मिळतं. एकूणच काय तर या दोन्ही पक्षाच्या राजकीय श्रेयवादात गणपती मंडळांना या पुलावरून आपला गणपती घेऊन जाण्यासाठीचा मार्ग खुला झाला आहे. आदित्य सावंत, गोविंद तुपे, G24 तास, मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे